नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महा ई टी, टी पेपर क्रमांक एक व पेपर क्रमांक दोनसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे मराठी व्याकरण मराठी व्याकरण व्हिडिओ सिरीज भाग तेवीस ज्यामध्ये आपण विराम चिन्हे या टॉपिकच्या संदर्भानं चर्चा करणार आहोत त्यामध्ये मग विरामचिन्हे म्हणजे काय कोणकोणती विरामचिन्हे आहेत मराठी भाषेमध्ये वापरली जातात त्याचबरोबर या विरामचिन्हांचा उपयोग कशासाठी होतो आणि त्या संदर्भानं सविस्तर आपण उदाहरणादाखल चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत आणि विरामचिन्ह टॉपिकवर आलेले जे काही ओल्ड क्वेश्चन आहेत टी ई टीच्या संदर्भात आलेले हे ओल्ड क्वेश्चन सुद्धा आपण याचं रिव्हिजन करून घेणार आहोत आणि येणाऱ्या एक्झामसाठी काही प्रश्न जर आपल्याला पाहता आली तर त्यावर देखील आपण थोडीशी चर्चा करू म्हणजे बघा तुम्हाला ॲज अन ॲव्हरेज प्रत्येक इयरला म्हणजे पेपर फर्स्ट असो वा पेपर सेकंड असो दोन्ही पेपरला तुम्हाला विरामचिन्हे या टॉपिकवर एक प्रश्न आलेला आहे म्हणजे हा तुमच्यासाठी असणारा एक हातचा हातचा मार्क्स आहे जो तुम्ही निश्चित या व्हिडिओच्या माध्यमातून मिळवू शकता ठीक आहे तर बघा सर्वप्रथम आपल्याला हे माहीत पाहिजे की ही जी विरामचिन्ह आहेत ही मराठी भाषेमध्ये मूळची नाही तर ही विरामचिन्हे मराठी भाषेमध्ये इंग्रजीतून आलेली आहेत ही एक गोष्ट लक्षात ठेवा बेसिक नॉलेज आहे की ही मराठी जे काही भाषेतील विरामचिन्ह हे आपण इंग्रजीतून घेतलेले आहेत आता विरामचिन्हाचं महत्त्व कधी कळतं ज्यावेळेस आपण प्रगट वाचन करतो त्यावेळेस आपण विरामचिन्हाचं महत्त्व लक्षात घेऊन जर वाचन करत असेल तरच त्याचं महत्त्व तुम्हाला कळेल म्हणजे तुम्हाला ते महत्व पण माहीत पाहिजे अर्थामध्ये विरामचिन्हांचं महत्त्व लक्षात घेऊन वाचन करणं प्रगट वाचन करणं हे एक विशिष्ट प्रकारचं कौशल्य असतं तुम्ही कथा कादंबरी नाटकांमध्ये खूप वेळा विरामचिन्हाचा उपयोग वगैरे जाणून असता म्हणजे ज्या ज्यांना आवड आहे कथा कादंबरी कविता वाचण्याची तर तिथं त्यांना ते विरामचिन्हाचं महत्त्व समजतं आपल्याला काय मराठीचा वगैरे काही तज्ज्ञ वगैरे व्हायचं नाही आपल्याला एक मार्क कवर करायचा टेपण टीई टीला पडला पाहिजे म्हणजे पडला पाहिजे अलं लक्षामध्ये अशा पद्धतीनंच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत आता आपण सुरुवातीला बरू बघूया की विरामचिन्हमधील सर्वात महत्वाचं विराम विराम, विराम जे विराम एक पहिलं बघू प्रकार आपण पूर्णविराम आता पूर्णविराम जे तुम्हाला इथं दिलेलं आहे कंसामध्ये पूर्णविमा त्याला आपण फुलस्टॉप म्हणतो ना तर पूर्णविराम याचा उपयोग कुठं कुठं होतो बघा विधान किंवा वाक्य पूर्ण झाले हे दाखविण्यासाठी वापरतात पूर्णविराम वापरतात उदाहरणार्थ मी टेटचा अभ्यास करतो फुलस्टॉप किंवा पूर्णविराम ठीक आहे मी फक्त इंग्रजी शब्द हे समजण्यासाठी वापरतोय लक्षात कधी कधी एखादा आपलं इंग्लिश शब्द येतो चुकून मराठीमध्ये त्याचा अर्थच असा आहे की आपला एक मार्क कवर व्हावा एकदम प्युअर मराठी आपल्याला समजत नाही म्हणून थोडासा इंग्रजी शब्द येतात तर ता प्लीज तेवढे ॲडजस्ट करा ठीक आहे तो घरी गेला फुल स्टॉप एक्झामला कसा प्रश्न विचारतील तुम्हाला विधान किंवा वाक्य पूर्ण झाल्यास टिंबटिंब विरामचिन्ह वापरतात तर कोणतं विरामचिन्ह वापरतात पूर्ण विराम वापरतात एक मार्क तुमचा कवर होईल त्याचा दुसरा उपयोग आहे शब्दांचा संक्षेप दाखविण्यासाठी आद्याक्षरापुढे अक्षरा पुढे वापरतात जसं बघा जाक्र काय हे जाव क्रमांक ताक ताजा कलम विस विष्णू सकाराम एखाद्या व्यक्तीचं एखाद्या व्यक्तीचा शॉर्ट फॉर्म तुम्ही बघा य गो यशवंत गोपाळ तुमचेही तुम्ही खूप सारे नाव तुम्ही लिहिलेले असतात अशा शॉर्टकट पद्धतीनं ज्याला शब्दाचा संक्षेप असं म्हटलं जातं म्हणजे दोन याचे उपयोग आहेत पूर्णविरामचे त्यानंतर आता बघूया आपण अर्धविराम नेमका अर्धविराम कसा असतो हे बघा तुम्हाला इथं दाखवले दाखविलेलं आहे असा एक असा असतो आणि अशा पद्धतीनं तर बघा कसं असतं त्याच्यावर दोन छोटी वाक्य उभयानवी आव्यांनी जोडलेली असताना अर्धविराम वापरतात उदाहरणार्थ बाळासाहेबांनी समजावून सांगितले अर्धविराम म्हणून त्याने हे काम केले बघा इथे इथं जो आला तो काय आहे अर्धविराम आहे दोन जर वाक्य जोडलेली असेल तर ती अर्धविरामाने जोडलेली असतात परत एक वाक्य बघा ढग खूप गरजत होते बघा हा अर्धविरामाला पण पाऊस पडला नाही अरे लक्षामध्ये अर्धविराम कुठं वापरायचा दोन छोटी वाक्य उभया नवी आव्यांनी जोडलेली असताना यावर प्रश्न आलेला आहे प्रत्येक प्रत्येक विराम चिन्हावर प्रश्न आलेला आहे ठीक आहे त्यानंतर बघा पुढे स्वल्पविराम तुम्ही त्याला कोमा म्हणता ना स्वल्पविराम कुठं वापरायचा बघा एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ असल्यास हे सोपे जसं हुशार अभ्यासू खोळकर हे जे आले ते स्वल्पविराम आहेत अजून एक उपयोग संबोधन दर्शवितांना संबोधन दर्शवितांना सुद्धा स्वल्प विराम वापरतात जसं एखाद्याला हाक दिले तुम्ही मधू इकडे मग मधुनंतर स्वल्प विराम मुलांनो हे बघा स्वल्प विराम मन लावून अभ्यास करा म्हणजे तुम्ही काय संबोधन दर्शविले त्या वाक्यातून ठीक आहे तुम्ही त्याला हाक मारली त्यानंतर बघा अजून बघा अपूर्ण विराम किंवा उपपूर्ण विराम आता याचा उपयोग कुठे होतो बघा वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास वापरतात आता बघा काय उदाहरणार्थ पुढील क्रमांकाचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आणि मग असे दोन टिंब असतात बघा आपण त्याला दोन टिंब म्हणतो दोन टिंब दे तिथे म्हणजेच का ते काय असतं ते असतं उपपूर्ण विराम अर लक्षामध्ये किंवा अपूर्ण विराम अपूर्ण विराम किंवा उपपूर्ण विराम हा जो दिला आहे आणि मग पुढं त्याचं डिस्क्राईब केलं की आ, एक आठ चौदा सत्तावीस चाळीस हे विद्यार्थी काय उत्तीर्ण झालेले आहेत ठीक आहे मग तुम्हाला एक्झामला प्रश्न कसा विचारतील एक तर इथं विचारतील की हे कोणतं चिन्ह आहे किंवा काय विचारतील तुम्हाला विचारतील वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास कोणते चिन्ह वापरावा वापरतात आणि मग पर्याय वेळे वे? तर आपल्याला माहित पाहिजे की अपूर्ण विराम वापरतात त्याला उपपूर्ण विराम असं देखील म्हटल्या जातं त्यानंतर पुढील प्रश्न प्रश्नचिन्ह अत्यंत सोपं प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी वापरतात जसं इथं वापरलंय तू किंवा आलास आणि क्वेश्चन मार्क हा खूप सोपा आहे त्यानंतर पुढे जाऊया उद्गार चिन्ह आता बघा उत्कट भावना व्यक्त करताना ती व्यक्ती ती दाखविणाऱ्या शब्दाच्या शेवटी वापरतात जसं उत्कट भावना म्हणजे बघा इथं काय आले अरे रे आणि मग ते उद्गार वाचक चिन्ह तो नापास झाला शाबास उद्गार वाचक चिन्ह छान खेळास अशा पद्धतीने ते वापरतात ठीक आहे तो म्हणजे उद्गारार्थक ज्यावेळेस व शब्द येतात त्यावेळेस ती वापरलेली असतात बघा त्याच्यानंतर बघा अवतरण चिन्हे दोन प्रकारची आहेत अवतरण चिन्ह एक दुहेरी अवतरण चिन्ह त्याला तुम्ही डबल युनिटेड कॉमा म्हणता आणि एकेरी एक चिन्ह ज्याला तुम्ही सिंगल युनिटेड कॉमा म्हणता ठीक आहे पण त्याच्यात फरक आहे बघा दुहेरी अवतरण कधी वापरायचं बोलणाऱ्याच्या तोंडाचे शब्द दाखविण्याकरता म्हणजे जो बोलतोय का त्याच्या तोंडातले शब्द जर दाखवायचे म्हणजे तो म्हणाला तोच म्हणाला मी येईन म्हणून मग हे डबल युनिटेड लक्षामध्ये आणि एकेरी अवतरण कधी असतं एखाद्या शब्दावर जोर द्याय द्यायचा असताना वापरतात एखाद्या शब्दावर जोर देताना ते एकेरी अवतरण चिन्ह वर मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात अशा पद्धतीनं तर वर्णावर आपण जोर दिला त्याचा अजून एक उपयोग आहे बघा अजून काय उपयोग आहे दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे सांगताना वापरतात बघा व्याकरणाचा अभ्यास महत्वाचा असे सरांनी सांगितले हे म्हणजे दुसऱ्याच कोणाने सांगितले नाही लक्षामध्ये म्हणून हे दुसऱ्याच्या तोंडूंचे जर स्टेटमेंट असतील तर त्यावेळेस आपण काय वापर एक वापरावं एकेरी अवतरण चिन्ह वापरावं आणि प्रत्यक्ष बोलणाऱ्याच्या तोंडचे जर शब्द असतील तर त्यावेळेस काय वापरावं दुहेरी अवतरण चिन्ह वापरावं त्यानंतर बघा संयोगचिन्ह आता हे चिन्ह काय असतं दोन शब्द जोडताना संयोगचिन्ह वापरतात जसं विद्यार्थी भांडार विवाह एखाद्या शब्दामध्ये असतं असा डॅश तर ते दोन शब्द जोडताना संयोगचिन्ह वापरतात ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यासुद्धा संयोगचिन्ह वापरतात जसं बघा आता इथं नाही शेवट पण आपण दाखल आहे आजचा कार्यक्रम शाळे डॅश ओळ संपली समजा मग तुम्ही खाल्लेलं पुढील पटांगणावर होईल याचा अर्थ काय शाळे पुढील पटांगणावर होईल पण तुम्ही इथं काय करतात असं थोडंसं डॅश आता डॅश म्हणणं हे चुकीचं ठरेल इथं संयोगचिन्ह शब्द बोलावं लागेल कारण डॅश पुढचं आहे म्हणजे अपसारण चिन्ह आणि संयोगचिन्ह याच्यामध्ये तुमचं कधी कन्फ्यूज होऊ शकतं तर अपसारण अपसारण चिन्ह काय असतं थोडं संयोगचिन्हापेक्षा मोठं असतं बघा इथं बघा हे बघा एकदा एक वापस जाऊया आपण हे बघा हे काय संयोग संयोगचिन्ह झालं हे आणि अपसारण चिन्ह कोणतं झालं अपसारण चिन्ह झालं हे थोडंसं थोडंसं आडवं असं ह्याची मोठं असतं दिसायला संयोगचिन्हापेक्षा हे कधी वापरतात बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास तुम्ही कथा का कादंबऱ्यामध्ये बघा मी तिथं गेलो पण आणि मग अपसारण चिन्ह किंवा डॅश ठीक आहे किंवा स्पष्टीकरण द्यायचे असल्यास बघा तो मुलगा डॅश ज्याने बक्षीस मिळवले म्हणजे त्या मुलाचं स्पष्टीकरण आलं परत काय आलं आपल्या शाळेत आहे डॅश अशा पद्धतीनं त्याचा यूज होतो तुम्हाला काय विचार विचारतील स्पष्टीकरण द्यायचे असल्यास कोणते चिन्ह वापरतात किंवा बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास कोणते चिन्ह वापरतात आपल्याला माहीत पाहिजे की बोलता बोलता विचार मालिका तुटली तर आपण अपसरण चिन्ह वापरतो त्याच्यानंतर लोपचिन्ह आता करी, करी हे जास्त विचारत नाहीत एक्झामला परंतु आपल्याला माहीत पाहिजे तुम्ही कधी कधी हे कथा का कादंबऱ्यामध्ये कुठंतरी लेखमध्ये ऐकले असतं काय उपयोग बघा एखाद्या मोठ्या ओळीतील किंवा एखाद्या परिच्छेदातील काही मजकूर गळून एकदमच पुढचा मजकूर घातला गेला असेल तर मजकूर गाळल्याबद्दल हे चिन्ह येते जसं बघा इथं इथं आलेले काय मजकूर या पुस्तकाचे वैचारिक मूल्य डॅ डॅ डॅश असं दिलं आहे शुद्ध शब्दकोशावर अवलंबून आहे मग असं आलं की तुम्हाला कळलं पाहिजे की हे काय आहे लोपचिन्ह आहे त्याच्यानंतर अधोरेखा आता या अधोरेखा म्हणजे काय का अंडरलाईन अंडरलाईन किंवा अधोरेखित शब्द म्हणतो ना प्रश्न विचारतात ना आपल्याला तर ती हे काय साठी उपयुक्त येतं लिहिलेल्या मजकुरामधील एखाद्या भागाला विशेष महत्त्व द्यायचे असेल तेव्हा तो भाग आधोरेखित किंवा ठळक रेषाने दाखवतात मग आता बघा उदाहरणार्थ काय तुम्ही एक स्टेटमेंट वाचायले शिक्षक होण्यासाठी आता अभियोग्यता परीक्षा द्यावीच लागेल मग अभियोग्यता परीक्षा काय इम्पॉर्टंट शब्द आहे म्हणून त्याच्या खाली काय आला अंडरलाईन आली किंवा त्याच्या खाली काय आलं अधोरेखा आली मग ते चिन्ह काय आहे अधोरेखेचं चिन्ह आहे त्यानंतर विकल्प चिन्ह जेव्हा दोन व तीन पैकी कोणताही एक पर्याय घ्यायचा असतो तेव्हा हे चिन्ह येते जसं बघा तुला काय हवे चहा दूध कॉफी मग विकल्प तुम्हाला मिळ मेर, मिळ मेर, मिळत असतात लक्षामध्ये शेवटचे तर ते एकदम सोपे आहेत फक्त ते पहिले फास्ट शिकवले ते तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता काय करायचं आपल्याला आता आपल्याला सराव करायचा जे प्रश्न येऊन गेलेत ते आपल्याला काय करायचे थोडेसे फास्ट त्याचं रिव्हिजन करून घ्यायचं जेणेकरून परत एकदा तुमचं काय होईल रिव्हिजन होऊन तुमचा एक मार्क फिक्स होईल बघा प्रश्न होता टीईटी -टी पेपर दोन हजार वीस पेपर पाहिला वाक्यात नसलेले म्हणतो तो वाक्यात नसलेले विरामचिन्ह कोणते बघा मिनू सांगू लागली आजोबा वेबसाईट संकेतस्थळ कळलं का आता आता बघा आपल्याला एक एक आता काय प्रश्न काय विचारला की वाक्यात नसलेले मग आपण काय करू जे चिन्ह आहेत ते बघू आपण आता आपल्याला पर्यायकडे जाऊ बाकीचं सोडून द्या स्वल्पविराम आहे का आहे बघा मी सांगू लागली हा इथं स्वल्पविरामाला म्हणजे स्वल्पविराम आपलं उत्तर नाही कारण ते आहे वाक्यात त्याच्यानंतर प्रश्नचिन्ह आहे का प्रश्नचिन्ह आहे का कळलं का आता हे बघा हे प्रश्नचिन्ह इथं आहे म्हणजे काय दुसरं पण आपलं उत्तर नाही बरं संयोगचिन्ह आहे का दोन शब्द जोडताना किंवा ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास इथं कुठं आहे का संयोगचिन्ह संयोगचिन्ह नाही म्हणजे तेच आपलं उत्तर आहे कारण पूर्णविराम पण आहे ना हे काय स्थळ नंतर पूर्णविराम पण आहे याचा अर्थ बघा स्वल्पविराम आहे पूर्णविराम पण इथं आहे आणि प्रश्नचिन्ह पण इथं आहे मग वाक्यात कोणतं चिन्ह नाही कोणतं विराम चिन्ह नाही संयोगचिन्ह नाही ना बघा एक मार्ग आपल्याला मिळाला त्याच्यानंतर पुढे जाऊया पुढील वाक्यातील चुकीच्या जागी दिलेले विराम चिन्ह कोणते आजोबा राजूला आजो म्हणाले शाबास मला तुझा अभिमान वाटतो मग आता चुकीच्या जागी दिले बघा उद्गार वाचक चिन्ह कारण शाबास या उद्गारार्थी शब्दानंतर पाहिजे होतं इथं पाहिजे होतं ते उद्गारवाचक चिन्ह म्हणून चुकीचं काय इथं उद्गारवाचक चिन्ह बाकीचे जर नियम आपण बसवले तर ते बरोबर आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुढील प्रश्नाकडे पुढील वाक्यात आलेले चुकीचे विरामचिन्ह कोणते त्याच टाईपचा प्रश्न दरवेळेस तशाच पद्धतीनं मागे पुढं प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत बाई म्हणाल्या पुढील पानावरील उदाहरणे सोडवा तर चुकीचं आलंय बघा हे जे अपसरण चिन्ह आलं कारण इथं बघा ना इथं काय इथं काय म्हणाले ते पुढील बघा बाई म्हणाल्या पुढील पानावरील उदाहरणे सोडवा तर इथं अपसरण चिन्ह येत नसतं आल्या लक्षामध्ये म्हणजे इथं चुकीचं काय आपलं इथं तीनचं चुकीचं आहे अपसरण चिन्ह इथं नाही पाहिजे कारण ज्या वेळेस बघा वा वाक्याच्या शेवटी तपशील दिला आहे ना इथं म्हणजे जे पुढचे विद्या पुढील पानावर उदाहरणे सोडा म्हणजे पाच बारा एकोणावीस तर इथं तपशील आला म्हणजे इथं उपपूर्ण विराम पाहिजे होता काय पाहिजे होतं इथं इथे म्हणजे उपपूर्ण विराम पाहिजे होता काय पाहिजे होतं इथं बघा इथे उपपूर्ण विराम उपपूर्ण विराम पाहिजे होता आल्या लक्षामध्ये म्हणजे उपपूर्ण विराम जर असते म्हणजे बघा याऐवजी या डॅशऐवजी काय पाहिजे होते तर दोन टिंब पाहिजे होते त्याला आपण उपपूर्ण विराम किंवा अपूर्ण विराम असे देखील म्हणतो आलं लक्षामध्ये त्याच्यानंतर पुढील प्रश्नाकडे जाऊया बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द वाक्यात लिहिताना कोणत्या विरामचिन्हाचा उपयोग होतो बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द वाक्यात बघा बोलणाऱ्याच्या तोंडचे म्हटलं रे म्हटलं मतलर की लगेच आपल्याला क्लिक झालं पाहिजे की दुहेरी अवतरण वापरतात हे बघा दुहेरी अवतरण बोलणाऱ्याच्या तोंडचे म्हणलं की दुहेरी अवतरण लक्ष लक्षात दुसऱ्याच्या कोणाच्या तरी तोंडचे असलं तर मग एकेरी अवतरण हे कन्फ्युजन पहिले दूर करा एक मार्क घेऊन टाका ओके त्याच्यानंतर पुढे जाऊया आई म्हणाली इच्छा असो नसो प्रपंच मांडला की माणूस आपोआप स्वार्थी होतो या वाक्यात किती विरामचिन्हे आले आहेत आता विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन काय झालं बघा बघा आपलं स्टेटमेंट कुठपर्यंत बघा आई म्हणाली इच्छा असो नसो प्रपंच मांडला की माणूस आपोआप स्वार्थी होतो इथेच आपलं वाक्य संपलं इथे इथे हे जे आहे ना हे वाक्यात किती विरामचिन्हे आले आहेत काही काही विद्यार्थ्यांनी हे पण पकडलं हे विरामचे हे शेवटचं प्रश्नार्थक चिन्ह पण पकडलं त्याच्यामुळं तुमचं उत्तर चुकलेलं आहे बघा एवढ्या इथपर्यंतच आपल्याला ती मोजायची आहे आलं लक्षामध्ये मग आता आपण एक एक समजून बघा आई म्हणाली इथं एक आला स्वल्प विराम म्हणजे एक झालं त्याच्यानंतर हे असो नसो इथं संयोग चिन्ह आलं मग आता हे दोन झाले त्याच्यानंतर अजून काय आले अजून काय आलं बघा हा झाला दुहेरी अवतरण मग हे तीन झाले दुहेरी अवतरण त्याच्यानंतर फुल फुलस्टॉप आला सॉरी पूर्णविराम आला म्हणजे हे झाले चार हे झाले चार म्हणजे पूर्णविराम आला आता बघा आता बाकी येणार नाही कारण तुम्ही हे हे पकडायला जमणार नाही ना हे आपल्यासाठी प्रश्न येतो तो आप संपलं देओळ हे आपल्यासाठी हे प्रश्नपत्रिकेमध्ये त्याच्यामुळं हा पकडू नका ठीक आहे म्हणजे चार उत्तर घ्यावं लागेल आपल्याला चार उत्तर घ्यावं लागेल अल कारण इथं स्वल्पविराम त्याच्यानंतर इथं संयोग चिन्हे त्याच्यानंतर हे दुहेरी अवतरण आणि त्याच्यानंतर हा पूर्णविराम म्हणजे चारच आलेली आहेत त्याच्यानंतर बघा पुढील प्रश्न जयंतराने जयंताने मध्येच विचारले कोण होते या वाक्यात किती विराम चिन्हे आली आहेत त्याच टाईपचा प्रश्न घाबरायचं नाही जे आले ती मोजून घेऊया बघा जयंताने मध्येच विचारले इथे आला स्वल्प विराम एक झालं कोण होते बघा इथं एकेरी एक अवतरण आलं म्हणजे हे दोन झाले होते नंतर क्वेश्चन मार्क आला म्हणजे हे तीन झाले आणि परत कुठं दिसत नाही आहे म्हणजेच किती आले तीन मग आपल्या प्रश्नाचं उत्तर तीन आहे कारण काय आहे एक बघा एक काय आला स्वल्पविराम आला एक काय आला एकेरी अवतरण चिन्हाला कोण होते एकेरी अवतरण चिन्हामध्ये आणि एक काय आला इथं क्वेश्चन मार्क आला बघा इथं वाक्य संपलं आहे आपलं जयंताने मध्ये विचारले कोण होते हे आपता बरोबर घ्यावं लागेल पण तुम्ही बघा वाक्यात किती विराम चिन्हे आली आहेत मग हे नाही घ्यायचं हे घ्यायचं नाही कारण हे आपल्यासाठी प्रश्न विचारला आहे वाक्यामधला प्रश्न इथे संपला परंतु क्वेश्चन मार्क आहे म्हणून हे पकडावं लागेल म्हणून किती आली इथं पण किती आली आता इथं पण किती आली तीन आली ठीक आहे त्याच्यानंतर पुढील प्रश्न तो म्हणाला मी येईन या वाक्यात किती विरामचिन्ह आहेत त्याच पद्धतीनं परत एकदा प्रश्न त्याच पद्धतीनं तो म्हणाला मी येईन मग आता त्याच पद्धतीनं जाऊया आपण बघा तो, तो म्हणाला नंतर स्वल्प म्हणजे एक त्याच्यानंतर मी येईन दुहेरी अवतरण मग हे दोन त्याच्यानंतर येईनच्यानंतर फुलस्टॉप मग हे तीन ठीक आहे बस संपले याच्यामध्ये किती विरामचिन्ह आहेत हे मोजायचं नाही मी तुम्हाला परत परत सांगतो हे समजून घ्या तो आपल्यासाठी प्रश्न आहे वाक्यात इथं संपलं वाक्य फुलस्टॉप आला वाक्य संपलं इथं लक्षामध्ये म्हणजे इथं सुद्धा तीनच विराम चिन्ह आहेत ऑप्शन दोन हे आपलं उत्तर असणार आहे त्याच्यानंतर परत एक प्रश्न बघा काय हाकार माजवला या भूकंपाने या वाक्यापुढे कोणते विरामचिन्ह हवे बघा लगेच आपल्याला लक्षात यायलं की याच्यामध्ये काय आहे या वाक्यामध्ये काय भयावह परिस्थिती आहे म्हणून उद्गार वाचक चिन्ह घ्यावं लागेल काय हाकार माजवल्या भूकंपाने उद्गार वाचक चिन्ह घ्यावं लागेल म्हणजे ऑप्शन दोन घ्यावा लागेल आणि शेवटचा प्रश्न दोन छोटी वाक्य उभयानवी अवयांनी जोडताना कोणत्या विरामचिन्हाचा वापर करतात इथं अव्यय शब्द या तो दोन छोटी वाक्य उभयानवी अवयांनी जोडताना कोणत्या विरामचिन्हाचा वापर करावा लागतो तर अशा वेळेस अर्धविरामचा वापर करावा लागतो उदाहरणार्थ तुम्ही एक वाक्यलं की मी वेळेवर मी वेळेवर पोहोचलो मी वेळेवर पोहोचलो आणि मग तुम्हाला इथं काय घ्यावं लागेल अर्धविराम घ्यावा लागेल असा असा अर्धविराम लक्षामध्ये पण बस आली नाही पुढचं काय पुढचं उभ्या कोणते पण बस आली नाही म्हणजे दोन वाक्याला कोणी जोडलं ह्या अर्धविरामानी जोडलं लक्षामध्ये कारण बाकीचे पर्याय पूर्ण विराम कुठं वापरतात वाक्य पूर्ण झाल्यावर वापरतात स्वल्पविराम कुठं वापरतात एका जातीचे अनेक शब्द आले असल्यास किंवा संबोधन वापरतात राजू इकडे ये राजूच्या नंतर अपूर्ण विराम कुठं वापरतात वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास वापरतात मग दोन छोटी वाक्य जोडण्यासाठी दोन छोटी उभ्याने वाक्य जर जोडायची तर मग काय वापरतात अर्धविराम म्हणून आपल्या प्रश्नाचं दोन काय अगदी करेक्ट उत्तर असणार आहे मला वाटतं हा जर व्हिडिओ तुम्ही जर लक्ष देऊन ऐकला तर निश्चितच तुमचा एक मार्क्स कवर होणार आहे म्हणजे बघा तुम्हाला जास्तीत जास्त तुमचा वेळ किती लागेल वीस मिनिटामध्ये एक मार्क्स वीस मिनिटामध्ये आता परत तुम्हाला मला वाटत नाही की परत दुसरं वाचण्याची गरज आहे जर तुम्हाला अजून कन्फर्मेशन करायचं तर तुम्ही काय करा या टेलिग्राम चॅनलला टाकतो मी याच्या स्लाईड आणि तुम्ही एकदा ते रफमध्ये लिहून घ्या म्हणजे अजून काय होईल आपला शंभर टक्के ही संकल्पना क्लिअर होईल व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा त्याचबरोबर ओएसिस करिअर पॉईंटचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद